तर आज मी रेशनचे तांदळापासून अनारसे बनवणार आहे। तर त्याच्यासाठी हे रेशनचे तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, नंतर 2-3 तास मी पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि नंतर सुकून म्हणजे फॅनच्या हवेखाली सुकून घेतलेले आहे आणि नंतर त्याचं असं मिक्सरवरती पीठ तयार करून चाळून घेतलेलं हे पीठ आहे। तर ते आपण हा जो ग्लास आहे या ग्लासाने 2 ग्लास हे तांदळाचं पीठ आहे ते आपण या ताटामध्ये काढून घेऊया। थोडंसं राहू देते ताटात आणि याच ग्लासाने आपल्याला 1 ग्लास म्हणजे 2 ग्लास जर तांदळाचं पीठ असेल तर 1 ग्लास गूळ घ्यायचा आहे आपल्याला आणि तो बारीक करून घ्यायचा आहे गूळ। आता आपण हे पीठ मळून घेऊया। तर आता हे पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे अनारसे बनवून घेऊ। इकडे खसखस पण घेतलेले आहे मी, खाली लावायला लागेल आपल्याला। आणि या ताटामध्ये पोहे घेतलेले आहे, हे जाड पोहे घेतले मी। आता आपण अनारसे जे तळू तर ते जास्त तेल सोक करून घेतात, तर मग ते तळलेले अनारसे आपण टिश्यू पेपरवर न ठेवता या पोह्यांवरती ठेवणार आहोत। ताटामध्ये खसखस पण टाकलेले आहे, तर हे दोन्ही बोटाने आपण हे प्रेस करून असे छान पातळ अनारसे बनवून घेऊया। आणि आता हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे, तर आपल्याला एकाच साईडने तळायचं आहे। आता आपण हे पोह्यावरती असं टाकून घेणार आहोत, म्हणजे जे अनारशामधलं एक्स्ट्रा तेल आहे ते पोहे सोक करून घेतील। असेच आता आपण करून घेऊया। तर कसे वाटले रेशनच्या तांदळाचे अनारसे कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, धन्यवाद।